मी सध्याच राजकारणातून निवृत्त होणार नाही अशी स्पष्टोक्ती केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी करीत समर्थकांना सुनावली आहे. काही दिवसांपूर्वी गडकरी यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ घेत त्यांच्या निवृत्तीच्या बातम्या माध्यमातून पुढे आल्याचे समर्थक आणि विरोधकांच्या भुवया उंचावल्या होत्या. उलट सुरळ चर्चेला जोर आला होता. आज संदर्भात गडकरी यांनी अखेर स्पष्टता केली. मी असे कधीही बोललो नाही, केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी काहीही छापू नका, आपली विश्वसनीयता जपा, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी माध्यम प्रतिनिधींना दिला. मी असं कधी नाही बोललो. आमच्याकडे तुम्ही तुमची जरा विश्वसनीयता वाढवली पाहिजे. एक माणूस कोणीतरी असा असतो तो चुकीची खोटी न्यूज छापतो आपल्या वेबसाईटवर, बाकीचे लोक त्याचा आधार घेतात. मी असं म्हटलं की विकासाची कामं आपण केली पाहिजे, सामाजिक कामं केली पाहिजे, पर्यावरण शिक्षण सेवेत कामं केली पाहिजे, मग आपल्याला केवळ निवडणुकीकरता आपल्याला मतं मागण्याची गरज नाही. लोक आपल्याला आपल्या कामाने आपोआप मतं देतात, त्याच्याकरता मग आपल्याला मतं द्यायची लुणी लावायची गरज नाही. असे अशाच्यातलं मी माझ्या भावात ते मांडलं होतं. मी ना कुठे राजकारणात निवृत्त होणार आहे आणि मी काही म्हटलं, पण दुर्भाग्य असं आहे की बऱ्याच वेळा न समजता आपण घाईघाईतून काहीतरी सनसनाटी छापलं पाहिजे. असे तुम्ही नाही आहात पत्रकार तुमच्यापैकी कोणी, पण इतर काही असे असतात आणि त्यामुळे त्याच्यातून काही वेळा गैरसमजही होतात आणि विश्वसनीयता कमी. गडकरी म्हणाले, मी असे म्हणालो की विकासाची कामे सामाजिक कामे केली पाहिजेत. कृषी पर्यावरण शिक्षण सेवा असे सर्व क्षेत्रात कामे केल्यानंतर लोकांकडे आपल्याला केवळ निवडणुकीत मत मागण्यासाठी जाण्याची गरजच उरत नाही. लोक स्वतः निर्णय करतात. आपल्याला मते मागण्यासाठी कुणालाही लोणी लावावे लागत नाही. या अर्थाने मी बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. यावेळी राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित होते. क्या हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com.